1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी ब खटल्यात आज विशेष टाळा न्यायालयानं 5 आरोपींना शिक्षा सुनावली. 5 पैकी 2 फाशी, 2 जन्मठेप तर 1 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याच खटल्यात अटक केलेल्या मुस्तफा डोसाचा याआधी कोर्टात खटला सुरू असताना मृत्यू झाला, तर अब्दुल कयूमला न्यायालयानं दोषमुक्त केलं होतं. अबू सलेम जन्मठेप, करीमुल्ला शेख मरे पर्यंत जन्मठेप, फिरोज खान फाशी, ताहिर मर्चंट फाशी, रियाज सिद्दीकी 10 वर्षांची शिक्षा. 12 मार्च 1993 मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांप्रकरणी विशेष टाळा न्यायालयानं 5 जणांना दिलेली ही शिक्षा. तब्बल 257 जणांचा बळी, 713 जण जखमी आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचं नुकसान करणारे हे भयंकर स्फोट. या 5 जणांपैकी अबू सालेमला पोर्तुगालहून प्रत्यार्पित करण्यात आलेलं असल्यानं करारानुसार फाशीऐवजी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी लागली. मुंबईत झालेल्या भयाकारी बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झालेल्या प्रत्येकावर गंभीर आरोप होते. अबू सालेमला या प्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली आहे. हत्यारं गोळा करणे, कटात सहभागी होणे, घातक शस्त्रसाठा बाळगणे, हत्या करणे, हत्येचा कट रचणे, मालमत्तेचं नुकसान करणे, संजय दत्तला हत्यारं देणे या आरोपांखाली अबू सालेम दोषी ठरला होता. फिरोज खान हा मुख्य सूत्रधार होता, त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुबईत झालेल्या कटाच्या बैठकीत सक्रिय सहभाग, छुप्या मार्गानं घातक हत्यारं आणि स्फोटकं मुंबईत आणणं, त्यांची विविध ठिकाणी तस्करी करणं, हत्यारं गोळा करणं, कटात सहभागी होणं, घातक शस्त्रसाठा बाळगणं, हत्या करणं, हत्येचा कट रचणं, मालमत्तेचं नुकसान करणं आणि हत्येला कारणीभूत होणं या आरोपांखाली फिरोज खान दोषी ठरला होता. ताहिर मर्चंटलाही या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पाकिस्तानात दहशतवादाचं ट्रेनिंग घेण्याकरता तरुणांना पाठवणं, कटात सहभागी होणं, हत्येला कारणीभूत होणं, मालमत्तेचं नुकसान करणं या आरोपांखाली ताहिर मर्चंट दोषी ठरला होता. करीमुल्ला शेख या स्फोटांच्या मुख्य सूत्रधारालाही जन्मठेप सुनावण्यात आली. दुबईत झालेल्या कटाच्या बैठकीत सक्रिय सहभाग, छुप्या मार्गानं घातक हत्यारं आणि स्फोटकं मुंबईत आणणं, त्यांची विविध ठिकाणी तस्करी करणं, हत्यारं गोळा करणं, कटात सहभागी होणं, घातक शस्त्रसाठा बाळगणं, हत्या करणं, हत्येचा कट रचणं, मालमत्तेचं नुकसान करणं आणि हत्येला कारणीभूत होणं या आरोपांखाली करीमुल्ला शेख दोषी ठरला होता. तर या सिद्दीकीला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हत्यारांची तस्करी करण्याकरता वाहनांची सोय करणं, स्फोटकांची तस्करी करणं, RDX ची तस्करी करणं, रियाज सिद्दीकीनं त्याच्या मारुती व्हॅनमधून RDX अबू सालेमकडे सोपवली होती. या आरोपांखाली रियाज सिद्दीकी दोषी ठरला होता. 1993 स्फोटांप्रकरणी आज विशेष टाळा कोर्टानं शिक्षा सुनावल्यावर भर कोर्टात एक नाट्यमय प्रसंग घडला. फिरोज खानला विशेष टाळा न्यायाधीश GS आनप यांनी फाशीची शिक्षा सुनावली. फिरोजच्या आधी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. फिरोजला फाशीची शिक्षा दिल्यावर अबू त्याच्या भेटीला गेला आणि फिरोज खानचा संयम सुटल्यानं त्यानं भर कोर्टात अबूला शिवीगाळ केली. डेथ पनिशमेंट दिले त्याच्याबद्दल मी सॅटिस्फाईड आहे. एक डेथ मी मागितली होती, त्याच्यात कोर्टाने लाईफ पनिशमेंट दिलेली आहे, तर ते लाईफ पनिशमेंट देताना काय रिझनिंग दिलं आहे कोर्टाने ते वाचल्याशिवाय काही सांगता येणार नाही. दुसरे 2 जे लाईफ मागितले होते त्याच्यामध्ये एकाला लाईफ दिली आहे अबू सलेमला, आणि एकाला जी लाईफ मागितली त्याला 10 वर्ष दिली, त्याच्यातसुद्धा ते रिझनिंग वाचल्याशिवाय मी सांगू शकणार नाही ते काय आहे. मुंबईच्या 1993 बॉम्बस्फोटातल्या पीडितांना उशिरा का होईना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. तर भाजप नेते शहनवाज हुसेन यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलंय. इस तरह का जो कृतज्ञ कृत्य करने वाले जो दहशतवादी है उनको सजा मिलनी चाहिए. अभी निर्णय हो गया है, मैं उसका अभिनंदन करता हूँ. बहुत साल लगे लेकिन न्याय तो मिला. आज अदालत ने सजा दी है, 2 को फांसी हुई है, बाकी उम्र कैद हुई है, न्याय मिला है. उम्मीद करते हैं कि जो लोग देश के खिलाफ साजिश में लगे हैं उनको एक कड़ा संदेश आज के सजा के बाद जाएगा. मुंबई 1993 बॉम्बस्फोटांचा हा निकाल ऐतिहासिक असून पीडितांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केली आहे. मैं समझता हूं कि मामला अब खत्म होने आ गया है और जितने लोगों को अब जो शिक्षा आज 5 लोगों को दी गई है उससे पीड़ितों के संबंधित जो भी लोग हैं या जो एक्टिविस्ट हैं जिन्होंने काम किया उनको कुछ राहत की सांस लेने का मौका मिला है. आज कोर्ट ने अलग अलग धारा में अबू सालेम और करीमुल्ला को अलग अलग सजा सुनाई है और ये सभी सजा इन अभियुक्तों को कंसोलिडेट करके भुगतना होगा. इतना ही नहीं तो अभी तक जो जेल में उनका कालावधि हो गया है
उसको भी उनको सेटअप मिलेगा। 12 मार्च 1993 चा साखळी बॉम्बस्फोट खटला अ मध्ये 129 आरोपी होते, त्यापैकी 100 आरोपींना टाडा न्यायालयानं दोषी ठरवून 6 महिन्यांपासून ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर मुख्य सूत्रधार म्हणून केवळ याकूब मेमनला फासावर लटकवलं। या खटल्यातील दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिम यांच्यासह 127 आरोपी फरार आहेत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।